सलग 3 दिवस सुट्टीनंतर मंगळवारी बँका सुरू झाल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांमधून पेन्शन काढण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यावर 500 रुपये जमा केल्याचे पैसे काढण्यासाठी विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रचंड मोठ्या रांगा लावल्या आहेत. बँक ऑफ इंडियाच्या रेल्वे लाईन शाखेसमोर अनेक महिलांनी व ज्येष्ठ नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. रांग मोठी झाल्याने आणि ऊन वाढल्याने लोकांनी आपल्या चपला ठेवून रांगेतील नंबर बुक केला, स्वतः सावलीत जाऊन बसले होते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कॅम्प शाखेसमोर तर सकाळी 10 वाजता तब्बल 1 किलोमीटर एवढी लांब नागरिकांची गर्दी होती. डफरीन चौकातील फेडरल बँकेसमोर देखील सकाळी 8 वाजल्यापासून पेन्शन काढण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषदेसमोर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँकेत देखील तीच परिस्थिती होती. पहा, बँकेसमोर मंगळवारी झालेली ही तोबा गर्दी.